हॅलो फ्रेंड, मी प्रणाली प्रणाली खाना खजानामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ब्रेड पकोडा बनवणार आहोत। खूपच सोपी अशी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये एक वाटी बेसन ॲड करायचं आहे। यामध्ये 1/4 टीस्पून हळद ॲड करूया, 1/2 टीस्पून ओवा, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून मीठ ॲड करूया आणि यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर पाणी थोडंच ॲड करा। छान आपण भाज्यासाठी जसं बॅटर तयार करतो तसंच बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे। तर छान मिक्स करून घेऊया। तर हे बघा, इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आणि मला इथे 2 कप पाणी लागलेलं आहे असं बॅटर तयार करायसाठी। त्यानंतर आता एका मिक्सरच्या जारमध्ये 1 टेबलस्पून जिरा ॲड करूया, 1 टेबलस्पून सोफ, 1 टेबलस्पून धने आणि छान याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर जाळसर असं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आता याला साईडला ठेवूया। त्यानंतर आलू घेतलेले आहे उकडलेले, त्याला छान असं मॅश करून घेऊया। त्यानंतर एका कढाईमध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड करूया, 3 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ॲड करूया, किसून घेतलेला अद्रक, कढीपत्ता आणि जी आपण मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेतलेली होती ती ॲड करूया। जिरं, सोफ आणि धन्याची छान मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून मटर ॲड करूया। तर हे फ्रोझन मटर आहे। परत 1-2 मिनिटं परतवून घेऊया। आता यामध्ये 1/4 टीस्पून हळद ॲड करूया, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि जो आपण आलू बारीक करून घेतलेला होता तो ॲड करूया पूर्ण। आणि 1 टीस्पून मीठ ॲड करूया। छान याला मिक्स करून घेऊया। खूप छान मिक्स करायचं आहे। तर इथे आपली आलूची भाजी छान मिक्स झालेली आहे। आता यामध्ये 1/2 निंबूचा रस ॲड करूया आणि कोथिंबीर ॲड करूया। गॅस बंद करूया आणि छान याला मिक्स करून घेऊया। झाल्यानंतर याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला ब्रेड लागणार आहे। तर इथे मी ब्रेड घेतलेले आहे, टोमॅटो सॉस आणि आपली इथे आलूची भाजी घेतलेली आहे। आता छान ब्रेडला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे।
तर अशाच प्रकारे मी दोन ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेणार आहे। त्यानंतर ह्या ब्रेडवर आपण ही भाजी लावून घेऊया। छान सर्व बाजूंनी, तर हे बघा अशा प्रकारे। त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला याचा सँडविच तयार करून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे मी दोन सँडविच तयार करून घेतलेले आहे आणि याला असं मधून कापून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा ऍड करूया आणि 1 टेबलस्पून पाणी ऍड करूया। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। आता गॅसवर मी तेल गरम केलेलं आहे। तर ब्रेड पकोडा तळायच्या आधी तेल खूप छान गरम असायला हवं। आता जो आपण सँडविच तयार करून घेतलेला आहे तो या बेसनामध्ये छान असा घोळून घेऊया आणि तेलामध्ये छान आपल्याला हा ब्रेड पकोडा तळून घ्यायचा आहे। तर इथे आपला ब्रेड पकोडा रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे आपण ब्रेड पकोडे तयार करून घेऊया। तर इथे आपले ब्रेड पकोडे रेडी झालेले आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे ब्रेड पकोडे तयार करून बघा, तुम्हाला आवडेल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय।